ते एकतर मला या गोष्टीचा प्रचंड राग येतो की एक मेसेज 30 सेकंद लागतात. तुम्हाला वाटत असेल की मी टाइमपास म्हणून या फील्ड मध्ये आहे, तर दॅट इज नॉट द केस. तो एक किस्सा, सेम प्रोडक्शन हाऊस बरोबर असे 3 किस्से घडलेत माझे. मंडळी, आजची आपली पाहुणी सुरभी भावे. तिथून कास्ट केलेल्या लोकांना आपण 12-13 वर्ष घासून सुद्धा त्यांना जास्त परिणय मिळतो, जस्ट बिकॉज त्यांचे काही 1 मिलियन फॉलोअर आहेत. ऍक्टिंगसाठी तुम्हाला जे लागतं ते येतं का? तोंड उघडल्यानंतर कळतं की नाही की तुमचे के वाले जे कोण आहेत ते काय बघून तुम्हाला फॉलो करतात? मला वाटतं ह्या क्वालिटीज बघून पेमेंट ठरवलं पाहिजे, ना की तुमचे इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स किती आहेत. कितीही नाकारलं तरी सुद्धा जेंडर बायस्ड इंडस्ट्री आहे. तुम्हाला माहिती असतं की त्या बाईला घरी जाऊन तिचं लहान मूल आहे, मी म्हणे नसेल लहान मूल, पण घरी जाऊन काहीतरी करायचं असतं ना तिला. आई बीइंग अ मदर इज ऑल्सो 24/7. तुमचं मूल कितीही मोठं झालं तरी तो तुमचा तो जॉब आहे. मी सांगते की माझ्या बाळाला बरं नाही आहे, 103 ताप आहे तिला, तिचा बाबा जवळ नाही आहे, मला जायला पाहिजे. नाही नाही, तुम्ही नाही जाऊ शकत. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.